आजकालच्या महागाईच्या जमान्यात एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंब चालवणे कठीण होते, कारण मध्यम वर्ग असो किंवा उच्च वर्ग या दोन्ही वर्गामध्ये पैसा हा महत्वाचा, कारण पैशाशिवाय संसाराचा गाडा हा हाकता येत नाही। संसाराचा गाडा हाकताना प्रत्येकाला पैशाची गरज पडते, मग त्यातून परिवारातील नवरा बायको अर्थात पती पत्नी हे दोघेही जॉब करण्याचा विचार करतात, नोकरी करण्याचा विचार करतात आणि त्यातून ते आपल्या संसाराचा गाडा चालवतात। परंतु कित्येक वेळा या नोकरीच्या पायी त्या दोघांमध्ये ओढाताणीचे स्वरूप ताणतणावामध्ये होते आणि त्यातून वादावादी होते, अगदी भांडणापर्यंत ही वादावादी पोहोचते। असाच काहीसा प्रकार सोलापुरात घडलाय। यातील सविस्तर माहिती अशी की नवीन विडी घरकुल येथे राहणारे शहनाज मोहम्मद इलियास कुरबू वय वर्ष 46 या महिलेस दिनांक 5/12/2022 रोजी सायंकाळी 7:30 सुमारास राहत्या घरी जावयाने चाकूने हल्ला केला। यातील महिलेची मुलगी कामासाठी दुबई येथे पाठवून जावयाने पत्नीला कामासाठी दुबई येथे पाठवून सासरी येऊन सासूस मला सांगितले की मला बायकोची खूप आठवण येत आहे, तिला परत बोलून घ्या व मला पैसे द्या, असे म्हणत असताना बोलता बोलता रागात गेला व त्याने त्याच्या सासू चाकूने मारहाण केली। त्यामुळे त्या महिलेच्या मानेवर गळ्यावर व पाठीवर जखम झाली। त्यामुळे त्या महिलेला अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। तेथून पुढील उपचारासाठी रेफरने दिनांक 6/12/2022 रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे त्या महिलेचा मुलगा अब्दुल कुरबू याने दाखल केले। या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।